मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अलिबाग येथील 19 बंगले घोटाळ्याच्या विरोधात किरीट सोमय्या यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अलिबाग कोरले येथे समुद्र किनाऱ्याच्या जवळ 19 बंगल्यांचा घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 लोकांना प्रतिवादी करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे परिवाराचा 19 बंगले घोटाळ्याच्या विरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात माझी याचिका दाखल झाली. रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांनी अन्वय नाईक कडून बंगले घेतले, त्या बंगल्याची किंमत 6.5 कोटी ते लपवले. उद्धव ठाकरे रवींद्र वायकरने आपला निवडणूक शपथ पत्रात ते दाखवले नाही, इन्कम टॅक्स पासून लपवले. याची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी आमची मागणी आहे. पुढच्या आठवड्यात ही याचिका हायकोर्टात सुनावणीसाठी येऊ शकते. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.